कशा करत आहे पहिल्या माहिती का काल काय सगळ्यांना एक महत्वाचा विषय सांगतो की ज्या पाकिस्तानमध्ये मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा विशेष शासकीय आदेशाप्रमाणे आहे आपण जगातले सगळ्यात सहन करणार नाही आम्ही नजर खाली झुकून बोलणार नाही आम्ही डोळ्यात डोळे पण चालून जर बोलायचं असेल तर एक लक्षात ठेवा आपल्या परंपरेचा अभिमान ठेवणं काही धूक आहे का पहिला या ठिकाणी आपण विचार असा केला पाहिजे उत्सवामध्ये होणारं ध्वनी प्रदूषण हे सर्वांना दिसत गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारं पाण्याचं प्रदूषण दिसत आणि मग एखादा आमचं लहान बाळ रात्री झोपलेलं असतं आणि पहाटे 4 वाजता कुठं तरी भोंगा लागतो आणि त्या बाळाला डिस्टर्ब होतं आणि ते खडबडून जागं होतं हे कोणाला दिसत नाही. बंधूनो हिंदूने आज एक होण्याची वेळ आलेली आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मला या ठिकाणी खरोखर आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून देशातील सर्व हिंदू मतदार बंधू भगिनींना धन्यवाद द्यावासा वाटतो की अत्यंत योग्य वेळी माननीय नरेंद्र मोदींच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलेलो आहोत. सत्ता हातात आल्याशिवाय या गोष्टी सुटत नाहीत आणि म्हणून येणाऱ्या या ऑक्टोबर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण तयारीला लागावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज.